काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी आणि सोनियाजी गांधी यांच्या विरोधात मागच्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून ईडीच्या चौकशीचे सत्र चालू आहे. केंद्र सरकार सूडबुद्धीने राहुल गांधी यांची तासन तास चौकशी करीत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधींना बदनाम करण्याचे षडयंत्र चालू आहे. या विरोधामध्येच याचा निषेध नोंदविण्यासाठी सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सांगली काँग्रेस कमिटी येथे मशाल मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला आहे. याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील व युवक काँग्रेस महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवराज मोरे, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव सावनकुमार दरुरे, सांगली जिल्हा युवक अध्यक्ष मनोज सरगर, युवक काँग्रेसचे सांगली विधानसभा अध्यक्ष हर्षद कांबळे तसेच युवक उपाध्यक्ष श्रवण मगदुम, सलमान मेसरी, गीतांजली पाटील, पूजा पाटील इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.